नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत देवगडच्या समुद्र किनाऱ्यावरती. चला तर मग नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील व्लॉग तुम्ही पाहिला असेल, पुणे ते देवगड आमचा प्रवास अनुस्कुरा घाटमार्गे. जर तो व्लॉग पाहिला नसेल तर अगोदर तो नक्की पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. देवगडमधील आमचा पहिला दिवस. दिवसाची सुरुवात आम्ही श्री कुंकेश्वराच्या दर्शनाने करायची ठरवली. श्री क्षेत्र कुंकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील स्वयंभू शिवालय आहे. अथांग समुद्र किनाऱ्यालगत उभं राहिलेलं कुंकेश्वर मंदिर म्हणजे कोकण निर्मिती करताना विदात्याला पडलेलं एक गोड स्वप्नच. देवावरून गावाचे नाव सुद्धा कुंकेश्वर असेच प्रचलित झाले. कुंकेश्वराचे मंदिर कोकणात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथील शंकराचे पिंड भव्यदिव्य असून ती निसर्ग निर्मित आहे असे सांगितले जाते. श्रावणात दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात. देवस्थानाच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत, त्यापैकी 21 शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. गेली कित्येक वर्षे समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झीज होत असताना सुद्धा ती पूर्ववत प्रमाणे आहे तशीच निदर्शनास येतात. आम्ही गेलो तेव्हा दीपोत्सवची तयारी सुरू होती. विविध रंगांच्या रांगोळ्यातून उत्कृष्ट अशी रांगोळी काढण्यात येत होती. मंदिर सजवले जात होते. त्यासोबतच रात्री 11,000 दिव्यांची आरास करण्याचे आयोजिले होते ही माहिती आम्हाला स्थानिकांकडून भेटली. कोकणास भेट देणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आवर्जून पाहावं असं आहे श्री क्षेत्र कुंकेश्वर. श्री क्षेत्र कुंकेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही पुढे देवगड पवनचक्की गार्डनकडे निघालो. कुंकेश्वर ते देवगड पवनचक्की गार्डन हे 6.5 किलोमीटर अंतर आहे. हा रस्ता समुद्राच्या बाजूने जातो आणि अतिशय सुंदर आहे. जाताना मध्ये मिठबुमरी आणि तारबुमरी हे बीच देखील पाहायला भेटतात. मिठबुमरी बीच जवळ सुरूचे बन आहे आणि उंच सुरूची झाडे पाहायला भेटतात.
मध्ये तारामुंबरी खाडीवर पूल आहे, जिथून एका बाजूला समुद्र व एका बाजूला खाडीचे विहंगम दृश्य पाहायला भेटते. उंचावरून अरबी समुद्र व पवनचक्की पाहण्याची मजाच वेगळी आहे. 1 मे 1986 पासून देवगड पवनचक्की हा वाऱ्यापासून वीज निर्माण करण्याचा अभिनव प्रकल्प येथे सुरू झाला. 30 एकर जमिनीत उभारलेल्या 10 पवनचक्क्यांपासून दर तासाला 500 युनिट वीज तयार होत असते. देवगड बीचकडे येण्यासाठी रस्ता थोडा लांबून आहे. या बीचवर गर्दी फारच कमी आणि खूप शांतता अनुभवायला मिळते. एरवी आपण डोंगरावर पवनचक्की पाहिल्या आहेत, पण या बीचवरून समुद्र किनाऱ्यालगत पवनचक्की पाहण्याचा नजारा खूप वेगळाच. इथे आकर्षक अशी बाग आहे, जिथे फोटोशूटसाठी अप्रतिम अशी बैठक व्यवस्था आहे. लाकडापासून बनवलेल्या टेबल खुर्च्यांवर बसून तुम्ही समुद्रकाठी संध्याकाळ निहाळू शकता. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू झालेल्या झिपलाईनचा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता. ही झिपलाईन 1885 मीटर लांब व 280 मीटर उंच आहे. इथे गार्डनमध्ये बसून मस्त निसर्ग निहाळला आणि कॅमेरामध्ये निसर्ग कॅप्चर करण्याचा प्रयत्न देखील केला. व्हिडिओज देखील काढले आणि मग पुढे आम्ही देवगड बीचकडे निघालो. दिवसभर फिरून खूप भूक लागली आणि जेवणासाठी रेस्टॉरंटची शोधाशोध सुरू झाली. बीच जवळच साटम रेस्टॉरंट आहे, जिथे अस्सल कोकणी व्हेज आणि नॉनव्हेज जेवण भेटते. आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज थाळी घेतली होती. जेवण खूपच छान होतं आणि स्टाफ देखील खूप फ्रेंडली आहे. पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला, तो तांबडदेग बीचकडे. वेळेत पोहोचलो आणि अप्रतिम विहंगम असा सूर्यास्त पाहिला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तूर्तास धन्यवाद.